येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं असे आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट. सांगली शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 85 जणांना कोरोनाची बाधा, कारागृहच बनले हॉटस्पॉट. सांगली शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 85 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 3 महिलांसह 82 कैदींचा समावेश आहे. शिवाय कारागृह प्रशासनातील 3 जणांचाही यात समावेश आहे. सोमवारी कारागृह प्रशासनाचा हा अहवाल प्राप्त झाला असून कोरोनाबाधित सर्व कैदींना उत्तर शिवाजीनगर येथील एका महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानंतर नव्याने येणाऱ्या कैदींसाठी कारागृहा शेजारी असलेल्या एका शाळेत ठेवण्यात आले होते. तर काही कैदींना त्रास होत असल्याने 3 दिवसापूर्वीच मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या एका वैद्यकीय पथकाने कारागृहातील कैदींची कोरोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल सोमवारी सकाळी कारागृह प्रशासनाला प्राप्त झाला. यामध्ये 3 महिलांसह तब्बल 63 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान सोमवारी रात्री उशिरा कारागृहातील आणखी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आणखी 22 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कारागृहातील 85 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. राजलक्ष्मी ग्रुपच्या वतीने कोरोना योद्ध्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप. विड्यातील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, शिपाई यांना श्री राजलक्ष्मी ग्रुप व मित्र परिवारातर्फे N95 मास्क, सॅनिटायझर, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या, हँडवॉश आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक कामात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या राजलक्ष्मी ग्रुपच्या वतीने आज वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझरचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सदरचे साहित्य डॉक्टर लोखंडे, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर निकम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी डॉक्टर शंकर शेठ बुधवाणी, प्रशांत कांबळे, विनोद पाटील व सर्व मित्र परिवार उपस्थित होते. सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी, मुख्य वित्त अधिकाऱ्यासह 9 जणांना कोरोनाची लागण. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, वाळवा पंचायत समितीचे उपकार्यकारी अभियंता आणि 6 कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मिनी मंत्रालयातील कोरोना रुग्णांची संख्या 40 झाली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसह 12 कर्मचाऱ्यांचे नव्याने स्वॅब घेतले आहेत. यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी असे 25 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तेव्हापासून सांगली जिल्हा परिषदेचे कामकाज वर्क ॲट होम सुरू होते. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी सांगली जिल्हा परिषदेच्यालयातील कामकाज बंद ठेवण्यात आले असून अत्यंत महत्त्वाचे काम असेल तर नागरिकांनी पंचायत समितीतर्फे जिल्हा परिषदेला पाठवावे. एकाही नागरिकाची गैरसोय न होता ते काम पूर्ण होईल. काही अडचण असल्यास संबंधित खाते प्रमुख आणि अधिकाऱ्याशी मोबाईलवरून संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी. गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद. सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात कालपासून अतिवृष्टी होत आहे. गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वाऱ्याचा वेग वाढला आहे. वारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणात 23.92 TMC पाणी साठा
आहे, तर धरणामध्ये 69.54% इतकं पाणी आहे। या ठिकाणी 3 आठवड्यापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती, मात्र पुन्हा पावसाची सुरुवात झाली असून वारणा धरण परिसरात मागील 2 दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे। चांदोली येथील वीज निर्मिती पूर्णतः बंद आहे, त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्गही बंद आहे। वारणा नदी काही ठिकाणी कोरडी पडली आहे, पावसाने सुरुवात केली असली तरी पावसाला जोर नव्हता, त्यामुळे परिस्थिती जैसे होती। सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा संपन्न। सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा पाहायला मिळाला। कोरोनाच्या या संकटात आपला जीव जोखमीत टाकून जनतेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना येथील महिलांनी राख्या बांधल्या आणि त्यांना कोरोनापासून दूर राहण्याच्या शुभेच्छा दिल्या। यानिमित्त सुंदरनगर वेश्यावस्तीत आज महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सोशल डिस्टन्स पाळत आज या महिलांनी पोलिसांना राख्या बांधत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच या कोरोनाच्या महामारीत पोलीस बांधवांनी स्वतःची सुद्धा काळजी, आपल्या परिवाराची काळजी घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या। महिलांच्या या बंधुप्रेमाने पोलीस कर्मचारी भारावून गेले, तसेच ड्युटी करत असताना त्यांना कोणतेही सण साजरे करता येत नाहीत, त्यामुळे वेळात वेळ काढून पोलिसांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। यामुळे सुंदरनगर वेश्यावस्तीत वातावरण भावनिक बनले होते। सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सांगलीमध्ये जिम व्यावसायिकांनी जिम सुरू करण्यासाठी केले आंदोलन। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देशात आणि राज्यात जिम बंद आहेत। लॉकडाऊन अटींमध्ये आता शिथिलता देण्यात आली असून सरकारने जिम सुरू करावा या मागणीसाठी जिम व्यावसायिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशन आणि जिम ओनर्स असोसिएशन सांगली यांच्या वतीने आज सांगली जिल्ह्यामध्ये जिम व्यावसायिकांनी आंदोलन केले। जिम व्यवसायाला तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिम व्यावसायिकांनी जोरदार निदर्शने केली। गेल्या 5 महिन्यांपासून जिम व्यवसाय बंद आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून या बंद असलेल्या जिमला लॉकडाऊन 2 मध्ये परवानगी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती मिळाली नाही। तर दुसऱ्या बाजूला जिम मेंटेनन्स खर्च आता करणे अडचणीचे ठरत असल्याने आणखीन काही दिवस जिम बंद राहिलीच तर मोठ्या आर्थिक संकटाला जिम व्यावसायिकांना तोंड द्यावे लागणार आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।